नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जो टीचमिंट ॲप आहे तो कसा उघडायचा त्याला कसं आप ओपन करायचं त्याच्यावर कसे क्लास जॉईन करायचे तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याच्यामधून जो मीट ॲप आहे तो कसा चालवायचा याचं ज्ञान मिळेल तर पहा सगळ्यात पहिले तुम्हाला विचारलं जातं की तुमची भाषा कोणती तुम्हाला निवडायची तर आपण मराठी निवडू बरोबर भाषा निवडल्यानंतर खाली जो तुम्हाला कंटिन्यूचा ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे बरोबर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं पुढचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल पुढच्या पेजवर थोडं लोडिंग होत आहे पुढच्या पेजवर तुम्हाला पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तुम्हाला विचारला जाईल तर मी मोबाईल नंबर टाकतो तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक इंटरफ्लेस फेस ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर नंबर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे पुट करायचा आहे बरोबर ओ टी पी ॲटोमॅटिक सेट होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड असा तयार करायचा की ते तुम्हाला तुम्हाला लगेच लक्षात राहील बरोबर तर पासवर्ड आपल्या मनावर टाकू आपण तर पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह पासवर्ड या बटनावर क्लिक करायचा आहे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर जो आपला ॲप आहे तो ओपन होईल तुम्हाला जर नवीन अकाउंट खोलायचं असेल हे माझे पहिले दोन अकाउंट आहेत त्यानंतर तुम्हाला नवीन अकाउंट जर खोलायचं असेल तर हे प्लसवाला आयकन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही साईट ओपन होईल हे पेज ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही जर स्टुडंट असाल तर स्टुडंट या बटनावर क्लिक करायचं आहे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यूच ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ति इथे तुमचे नाव आणि तुमचा नेम टाईप करायचा आहे तर माझं नाव मी टाकून घेतो नाव टाकल्यानंतर नेम आपल्या नावावरून बनवायचा बरोबर आपलं नाव टाकायचं आडनाव टाकायचं हे तुमचं नेम तयार झालं त्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंट या जो बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा टीचमेंट ॲप ओपन होऊन जाईल आता इथे तुम्हाला सांगत आहेत की तुमची जी क्लासरूम आय आहे ती तुम्हाला इथे टाकावी लागेल म्हणजे तुमच्या टीचरनं जी, जी पाठवलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला जॉईन व्हावं लागेल तर तुम्हाला एक फ्रीमधले जे क्लास असतात तुम्हाला हे फ्री ट्रायल करून बघण्यासाठी मी तुम्हाला माझा एक क्लासची तुम्हाला आय डी पाठवतो हो त्या आय तुम्ही जॉईन होऊन पहा बरोबर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला एक कमेंट करू आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण टीचमेंट ॲपबद्दल काही माहिती होईल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला जास्त लाईक द्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम